फिल इन द ब्लैंक्स प्रॉपरली। इथे आपल्याला एरियाचं गुणोत्तर काढायचं आहे। हा बाहेरचा त्रिकोण आहे आणि ह्या त्रिकोणामध्ये हा छोटा त्रिकोण आहे। तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू। आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाइट, दॅट इज ए आर। बीसी काय आहे? बेस म्हणजे पाया, आणि ए आर काय आहे? हाईट म्हणजे उंची। मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन पाया गुणिले उंची, हाफ इंटू बीसी इंटू ए आर। इथे ए आर हाईट आहे, बीसी काय आहे? बेस आहे। आता त्रिकोण आतला त्रिकोण घेऊ आपण, त्रिकोण ए पी आर चे क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू इक्वल टू हाफ इंटू, ह्याचा बेस, ह्या त्रिकोणाचा बेस हा आहे पी क्यू, पी क्यू इंटू हाईट काय आहे? ए आर। ए आर आता इथे आपल्याला ए आर ए आर सारखं आहे, म्हणजे दोन्हींची हाईट, दोन्ही त्रिकोणाला हाईट कशी आहे? सेम आहे, आणि फक्त बेस वेगळा वेगळा आहे। बाकी इथे हाफ आहे, इथं पण हाफ आहे, इथं ए आर आहे, इथं पण ए आर आहे। म्हणजे लास्टचं उत्तर काय येणार? बी सी डिवायडेड बाय पी क्यू। इथे बी सी इंटू ए आर आणि पी क्यू इंटू ए आर, हे ए आर ए आर कटले, मग काय राहिलं? बी सी डिवायडेड बाय पी क्यू, म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा बेस भागिले लहान त्रिकोणाचा बेस। मग ह्या दोन्हींचं गुणोत्तर जर काढलं, क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढलं, एरियाचं गुणोत्तर रेशो काढला, तर तो काय येतोय? बेस भागिले बेस, मोठ्या त्रिकोणाचा बेस भागिले छोट्या त्रिकोणाचा बेस। कारण इथे उंची कशी आहे? दोन्ही त्रिकोणाला सारखी उंची आहे, ही उंची ह्या त्रिकोणासाठी पण तीच आहे आणि मोठ्या त्रिकोणासाठी सुद्धा तेवढीच उंची आहे। मग त्याच्यामुळे जेव्हा उंची सारखी असेल तेव्हा जर आपण त्यांच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर जर घेतलं तर ते कशावर अवलंबून आहे? त्यांच्या पायावर, म्हणजे बेसवर अवलंबून आहे। मग बेसचं जे गुणोत्तर आहे तेच त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर असणार आहे। आता ह्या फळावरच्या आकृतीचं निरीक्षण करा। ह्या आकृतीमध्ये आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत, हा मोठा त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये हा छोटा त्रिकोण आहे। आता इथं काय फरक आहे? तर इथे फक्त ह्याची हाईट, ह्या त्रिकोणाची हाईट म्हणजे उंची आणि ह्या त्रिकोणाची उंची यांच्यामध्ये फरक आहे, ती सारखी उंची नाही। मग ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये सारखं काय आहे? तर बेस, ह्या दोन्ही त्रिकोणाचा पाया बेस हा सारखा आहे। त्रिकोण एल एम एन चा बेस काय आहे? एम एन, आणि त्रिकोण डी एम एन, ट्रायंगल डी एम एन चा बेस काय आहे? एम एन, म्हणजे दोन्हींचा बेस सारखा आहे, फक्त त्यांची काय हाईट ही वेगळी वेगळी आहे। तर आता आपल्याला इथे गुणोत्तर कशाचं काढायचं? क्षेत्रफळाचं, म्हणजे एरियाचं, एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन डिव्हायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डी एम एन, ह्या दोन्हींचं आपल्याला गुणोत्तर काढायचंय, रेशो काढायचा आहे। एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, बेस एम एन अँड हाईट एल पी। नो एरिया ऑफ ट्रायंगल डी एम एन इक्वल टू हाफ इंटू बेस एम एन इंटू हाईट डी क्यू, डी क्यू। तर इथे हाईट कशी आहे? सारखी आहे, हाईट नाही, हाईट सारखी नाही, वेगळी वेगळी आहे। बेस काय? सारखा आहे, म्हणजे पाया ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये सारखा आहे, हाईट मात्र वेगळी वेगळी आहे। म्हणून मग लास्टचं उत्तर काय येणार? एल पी डिवायडेड बाय डी क्यू, एम एन इंटू एल पी आणि एम एन इंटू डी क्यू। इथं हाफ आपण लिहून टाकू एक्स्ट्रा, हे दोन्ही कटले, एल पी डिवायडेड बाय डी क्यू। ऍक्टिव्हिटी थर्ड, एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी। एम काय आहे? मिड पॉइंट आहे, म्हणजे मध्यबिंदू आहे ए बी चा। म्हणून काय होणार आहे? हे दोन्ही भाग सारखे असणारे, इक्वल असणारे।
म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए एम इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एम बी मिड पॉइंट. नंतर सेगमेंट सी एम इज अ मेडियन ऑफ ट्रायंगल ए बी सी. सी एम काय आहे? मेडियन. तर इथे सी एम काय आहे? मेडियन आहे. आणि एम काय आहे? मिड पॉइंट आहे. आता ह्या त्रिकोणाची हाईट आपल्याला इथे दाखवावं लागेल. समजा आपण ही हाईट काढू, परपेंडिक्युलर ड्रॉ सेगमेंट सी, आपण नाव देऊ एम एन देऊ, सी एन परपेंडिक्युलर टू ए बी. सो फॉर धिस ट्रायंगल हाईट इज सी एन, अँड ऑल्सो फॉर धिस ट्रायंगल हाईट इज सी एन. आणि आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची, म्हणजे हाफ इंटू बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल ए एम सी, ए एम सी हाफ इंटू बेस, ए एम इंटू हाईट सी एन. एरिया ऑफ ट्रायंगल बी एम सी, बी एम सी हाफ इंटू बेस किती ह्याचा एम बी, आणि हाईट सी एन घ्यायची. ह्या ट्रायंगलसाठी सुद्धा आपल्याला हाईट हीच घ्यायची आहे सी एन. मग ए एम डिवायडेड बाय एम बी, बट ए एम इज इक्वल टू एम बी. व्हाय? बिकॉज एम इज हिअर मिड पॉइंट, देअरफोर डिस्टन्स ए एम इक्वल टू डिस्टन्स एम बी. म्हणजे दोन्ही सारखंच मापाचे आहेत, म्हणजेच ए एम डिवायडेड बाय ए एम इक्वल टू वन. मग जर आपण गुणोत्तर घेतला तर किती आलं गुणोत्तर? एक आला. रेशो किती आला? एक आला. म्हणजे ह्याच्यामध्ये हाईट पण एकच आहे आणि बेस पण सारख्या मापाचे आहेत, म्हणून गुणोत्तर किती आलं? एक आलेले. देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ए एम सी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बी एम सी. दोन्ही क्षेत्रफळे सारख्याच मापाचे आहेत, दोन्हीचं क्षेत्रफळे सारखंच आहे, दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ सारखंच आहे.